रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। नमस्कार, तर आपण छत्रपती निंबाळकर यांच्याच दुसऱ्या प्लॉटवर आलेलो आहे। तर त्यांचा प्लॉट आता ज्या प्लॉटवर आलो आहे, मागाशी 1 एकरचा ड्रोन स्प्रे घेतलेला आहे आपण। तर आपण तुम्ही या ड्रोन स्प्रे घेण्याचा उद्देश काय होता तुमचा, किंवा दुसऱ्या पण प्लॉटवर आपण घेऊ म्हणून तुम्ही आता ह्या प्लॉटवर बोलवले, तर या प्लॉटवरची तुमचं ज्या रिझल्टवर आलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? म्हणजे शेती तुमची जमीन कशी आहे, त्याला आलेला रिझल्ट कसा आहे, हे आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता? निंबाळकर साहेब नमस्कार। शेतकरी मित्रांनो, मी या ठिकाणी पाटस या ठिकाणी आहे। हा माझा 54 जमीन आहे माझी। या ठिकाणी पीक आलं तरी त्याचे शेंडे कार पाहिजे, पण रामा अॅग्रोटेकची, रामा गोल्ड स्टीम ग्रो मायक्रोनोट्रेन अर्धा लिटरचे प्रत्येकी असे 200 लिटर पाण्यामधून मी एक स्प्रे दिला, फवारणी घेतली, फवारणी केली आणि त्यानंतर नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक 200 लिटर पाण्यातून पाट पाण्यातून सोडलं आणि त्यानंतर असा रिझल्ट आला की पहिले पिकाचा कलर एकदम पिवळा झालेला होता, त्यानंतर काळोखी अतिशय 1 नंबर आली, ओसाला फुटवे 1 नंबरचे आले आणि पानाची रुंदी वाढली आणि यापूर्वी आमचं पाणी क्षारयुक्त असल्यामुळं आणि रान चोपण असल्यामुळं शेंडे कारपायचे ऊसाची उंची वाढत नव्हती, पण रामा अॅग्रोटेकची उत्पादने वापरल्यामुळे एकदम 1 नंबरचा प्लॉट हिरवागार शाश्वतच नव्हती, पहिली शाश्वती नव्हती, या ठिकाणी पीक चांगल्या प्रकारचं येत नसायचं कधी, म्हणजे आयुष्यात आजपर्यंत पीक चांगलं आलेलं नाही, पण रामा अॅग्रोटेकची उत्पादने वापरल्याच्या नंतर एकदम 1 नंबरची काळोखी आली ओसाला, पानाची साईज वाढली, जाडी वाढली, कोमाची संख्या वाढली आणि मला रानात आल्यावर समाधान वाटते, त्यामुळे मी माझ्या शेतात फवारणी अधिक पाट पाण्यातून नॅनोशक्ती आणि नॅनोसमृद्धी दोन सोडलेले आहे, बायोसमृद्धी आणि नॅनोशक्तीचं ड्रेंचिंग चालू आहे, बायोसमृद्धी आता। आणि इतर शेतकरी मित्रांना मी एवढं सांगेन की रामा अॅग्रोटेकची उत्पादने वापरा आणि हमखास 100% उत्पादनात वाढ, कावसाला काळोखी याबद्दल कसली शंका बाळगू नका आणि रिझल्ट 1 नंबर आहे। आपण एक पहिला डोस ज्ञानशक्ती सोडलेला आहे, ज्ञानशक्ती, पण ज्ञानशक्ती सोडल्यानंतर तुम्हाला याच्यात जो आपल्यातून बदल दिसला तो कोणता बदल दिसला, काय बदल दिसला उसामध्ये तुम्हाला ज्ञानशक्ती ड्रिंकिंग झाल्यावर? पानाची रुंदी वाढली, ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढली, ऊसाची फुटवे आणि ऊसाचा कलर एकदम हिरवागार झाला, पहिला पिवळा होता तो पिवळापणा नाहीसा होऊन इतका हिरवागार प्लॉट झाला की रानात आल्यावर मला समाधान। हां, म्हणजे कोकणात जमिनीमध्ये ऊस पाहिले तर असे मरकटल्यासारखे असे म्हणजे नाही का खुर्टे झालेवाने असतात, पण आज आपल्या 54 जमिनीत सुद्धा तुम्हाला ज्ञानशक्तीने आणि स्टीम ग्रो रामा गोल्डने जो रिझल्ट दिसला त्यानंतर तुम्ही काल परवा शॉपमध्ये येऊन म्हटले की आपल्याला पुढचा काय डोस आहे तो द्या, तर आज आपण आपला लाईव्ह पाहू शकतो की समृद्धी यांनी घेतलेलं आहे, समृद्धीचं ड्रिंकिंग आज पाट पाण्याद्वारे चालू आहे आणि मित्रांनो हे पाट पाण्याद्वारे देऊन सुद्धा पाट पाण्याद्वारे आता हा जो पाटाच्या पाण्यामध्ये चालू आहे ते पूर्ण 1 एकराचं शेड्यूल आहे, 1 बायोसमृद्धी आणि 1 रूट मॅजिक हे आपण ड्रिंकिंगला घेतलेले, तर हा ऊस आपण पाहू शकता ऊसामध्ये झालेला बदल। आणि आता आपण लाईव्ह डेमो प्लॉटवरती एक हे घेणार आहे, स्प्रे घेणार आहे, तो म्हणजे स्टीम ग्रो रामा गोल्ड आणि मायक्रोट्रेन ड्रोनद्वारे। ठीक आहे, धन्यवाद। ओके, धन्यवाद।